विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने राज्य सरकार पर निशाना साधते हुए कहा कि राज्य में सत्ता पक्ष द्वारा विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। सत्ता पक्ष द्वारा आंदोलन मोर्चों का आयोजन जमकर किया जा रहा है, लेकिन सिर्फ शिव जयंती पर रोक क्यों लगाई जा रही है? कोरोना के संकट को देखते हुए शिव जयंती का आयोजन कोविड-19 के नियमों का पालन कर किया जा सकता था, लेकिन फिर भी रोक लगा दी गई है। साथ ही फडणवीस बोली, राज्य सरकार ने कोरोना संकट में अपनी जनता के साथ रहना चाहिए, उनकी मदद करना चाहिए, लेकिन सरकार है कि बिजली की कनेक्शन काट रही है। साथ ही अन्य मुद्दों को लेकर फडणवीस इन्होंने राज्य सरकार को तीखे बोल सुना है। मला कधी कधी आश्चर्य वाटतो की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मोर्चे जोरात, आणि अशा परिस्थितीत निर्बंध हे केवळ शिवजयंतीवर का? छत्रपती शिवराय हे आमचे प्रेरणा स्रोत आहे। आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने हिंदू म्हणून, भारतीय म्हणून स्वतंत्र भारतामध्ये जगतो आहोत, याचं एकमेव कारण छत्रपती शिवराय आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांची जयंती प्रेरणा घेण्याकरता एक प्रेरणापुंज म्हणून काम करते, आणि त्याच्यावर निर्बंध टाकायचे हे अत्यंत चुकीचं आहे। कोरोनाच्या संदर्भात आम्हाला मान्य आहे की त्या ठिकाणी सगळ्या काळजा घेतल्या पाहिजेत, परंतु त्या संदर्भातली आठवण ही केवळ शिवजयंतीला का व्हावी आणि या मोठ्या मोठ्या सत्ता पक्षाच्या मोर्चांना आणि त्यांच्या मेळाव्यांना का होऊ नये, हा देखील प्रश्न आमचा आहे। सर, याच्यामध्ये एक आरोप करण्यात आला की मोगलाई विरुद्ध लढायचं असं म्हटलं। मी हे निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे, मग ते शिवजयंतीवर निर्बंध टाकण्याचे असो किंवा 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्याचे असो, मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती? रयतेच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी लॉकडाऊन नंतर उभं राहायच्या ऐवजी त्यांचे विजेचे कनेक्शन कापत जे सुटले, त्यांनी दुसरं काय केलंय? ज्यांनी संविधान वाचलं नाही, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाहीत, ते लोकच अशा प्रकारे भाष्य करतील। आणि मला असं वाटतं की त्यांनी जर ते वाचलं असतं तर संविधानाच्या अंतर्गत अतिशय स्पष्ट नियम त्या ठिकाणी केलेले आहेत की ज्या क्षणी अध्यक्षाचं पद रिकाम होईल त्या क्षणी राज्यपालाची जबाबदारी आहे की राज्यपालांनी तात्काळ त्याची तारीख नेमून द्यावी आणि त्या तारखेला सिक्रेट बॅलेटने हे मतदान व्हावं, इतकं स्पष्टपणे संविधानाच्या अंतर्गत नियम आहेत। मग आता माझा त्यांना सवाल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान तुम्हाला मान्य आहे की नाही, याचं पहिले उत्तर द्या। देवेंद्रजी, मी यापूर्वी देखील सांगितलं, महाराष्ट्र सरकारचे टॅक्सेस हे कॅस्केडिंग आहे। तिकडे ज्यावेळेस समजा रुपयानी भाव वाढतो तर आपल्या इथे 2 रुपयांनी तो वाढतो। महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही असताना आम्ही टॅक्सेस ऍडजस्ट केले होते, त्याने कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही, जो अधिकचा फायदा आहे तो फायदाच केवळ त्या ठिकाणी कमी होतो। महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक या ठिकाणी हे करत नाही आहे, उलट मागच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरचे टॅक्सेस वाढवलेले आहेत आणि कॅस्केडिंग इफेक्टने त्यामुळे अधिकचे पैसे महाराष्ट्रातल्या लोकांना द्यावे लागतात। महाराष्ट्र सरकारने तात्काळ आपले टॅक्सेस ट्विक केले पाहिजेत। ज्या प्रकारे केंद्र सरकारने कृषीचा सेस हा पेट्रोल डिझेलवर लावल्यानंतर त्यांच्याकडचा 3 रुपयाचा टॅक्स हा कमी केला आणि त्याच्या आधारावर भाव वाढू दिले नाहीत, तसंच महाराष्ट्र सरकारने करण्याची गरज आहे।